आम्ही डायरेक्ट घेतला आणि डायरेक्ट नेला त्याला काय ट्रेनिंग वगैरे काय दिलं बर आणि रॉकीच मंडळ एक वैशिष्ट्य आहे पहिल्यांदाच फिरत नेलं आणि पहिल्यांदा गोलाल घेतला काय कहाणी पिक्चरचे पण नाव आहे म्हणून आणि आमचे मित्र अभिषेक आहेत त्या दोघांनी आम्ही नाव ठेवायचं म्हणून विचार चालवतो होता नवीन खरेदी झाली तर तिचं नाव काय ठेवायचं आणि विचार करतानाच दोघांनी एक विचार असं ठरवलं की आता नाव काय ठेवायचं दोघांच्या तोंडाने एक शब्द आला रॉकी आता तुम्ही म्हणता आदत आहे एवढा मोठा बैल ना की आम्ही विश्वास कसा ठेवायचा आदत कसं आहे त्याचे बघा बनो हा झाला प्रूफ आणि मला वाटतं हे जे एवढा प्रूफ काहीच असू शकत नाही रॉकी आदत आहे एवढं शरीर असलं तरी मायबी आणि सुंदरची गाडी होती बरोबर त्या गाडीत फायनलला लागत झालेली आणि त्यात निकाल एकदम एकदम सुतावर झालेला निकाल आहे बरोबर त्यामुळे तो निकाल आम्ही म्हणजे पंच कमिटी होती पंच कमिटीनं रॉकीला निकाल दिला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी अँड यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा

रॉकीची अशा प्रकारे फायनल आंबेदरे मातनेवाडी वाटार किरवली घरनिकी कडगुन कितीपर्यंत किती, किती बैलगाड्यांच्या शर्यती ती खेळ आहे त्रेचाळीस त्यातील एक नंबर कुठले घेतले प्रामुख्याने प्रामुख्याने मातनेवाडी आंबेदरे नागाचे कुंटे आपले नामदार किसरी कोनेगाव ही का लावता फुलं तुम्ही हे विजयाचं एक प्रतीक म्हणून आपण महादेवाचा नंद आहे त्याला प्रत्येक आड्यावर जाताना पूजन केल्यानंतर आपण हे प्रत्येक वेळेस लावत कुठली फुलं आहे ती ही, ही जास्वंदाची लाल फुलं लावतो आपण प्रत्येक वेळेस तर मित्रांनो बैलगाड्यांच्या परंपरेत आपण वेगवेगळी बैल पाहतोय आदत बैल प्रामुख्याने चर्चेचा मुद्दा असतो मित्रांनो आज असाच एक महाराष्ट्रात प्रसिद्ध बैल होतोय प्रसिद्ध आहे आणि त्याचं नावही खूप इंटरेस्टिंग आहे रॉकी कोणेगावचा रॉकी तर आज या बैलाचा पूर्ण इतिहास पाहूया कसं झालं कुठून आणला कशी शिकवण दिली माझ्यासोबत आहेत रॉकीचे मालक तुमचं नाव काय सचिन जाधव बरं आत्ता रॉकी किती महिन्यात आहे रॉकीला आता तीस डिसेंबरला दोन दोन वर्ष पूर्ण होतील हो कुठून घेतलेला हा रॉकी करोडेमधून संतोष पेसाळ आहेत यांच्याकडून आम्ही खरेदी केली हो तर तुम्ही खरेदी केल्यानंतर पळायचा त्यावेळेस का तुम्ही घरी आल्यानंतर शिकवून दिली नाही नाही त्याला शिकवलेलं वगैरे काय नव्हतं एक फेरा दिलेला आणि अड्ड्यात काय काढलेलं नव्हतं बरं आम्ही डायरेक्ट घेतला आणि अड्ड्यालाच डायरेक्ट नेला त्याला काय ट्रेनिंग वगैरे काय दिलंच नव्हतं बरं आणि रॉकीत मंडळ एक वैशिष्ट्य आहे पहिल्यांदाच फेरात नेलं आणि पहिल्यांदा गोलाल घेतला काय का आणि काय आहे नक्की वासरू घरी आणलं आणि त्याच वेळेस गर्णिकेचं मैदान आधचं पडलेलं आणि त्या मैदानला आम्ही घेऊन गेलो त्याला काय शिकवलेलं नव्हतं ना त्यामुळे नेलं आणि ज्यावेळेस ते झुकलं तर त्याला चालायला येत नव्हतं नीट तरी सुद्धा त्यानं काय केलं सुट्टीला असं गुडघ्यावर टेकलं आणि उठून पाळलं आणि तिने फेर पळून फायनलला राहील पहिल्याच अड्ड्यात फायनलला राहील त्यावेळेसच तुम्हाला वाटलं की म्हणजे आहे म्हणजे त्याला एक्स्ट्रा काय एक कष्ट घ्यावे लागले आहेत म्हणजे रॉकीचा जन्म पळण्यासाठी तर झाला असावा असं म्हणजे वाटते आता मला सांगा त्या नावाकडे येतो तुम्ही हे रॉकी नाव का ठेवलं रॉकी पिक्चरचं पण नाव आहे म्हणून आणि आमचे मित्र अभिषेक आहेत त्या दोघांनी आम्ही नाव ठेवायचं म्हणून चा विचार चालवता आता नवीन खरेदी झाली तर त्याचं नाव काय ठेवायचं आणि विचार करतानाच दोघांनी एक विचार असं ठरवलं की आता नाव काय ठेवायचं दोघांच्या तोंडने रॉकी म्हणून त्याचं नाव रॉकी ठेवलं बरोबर आता चित्रपटात जो एक प्रसिद्ध चित्रपट आहे त्यातील जो नायक आहे त्याचं नाव रॉकी आहे तुम्हाला माहित असं के जी एफ मधील तर ह्यांच्या आयुष्यातील हिरो मला वाटते कदाचित हा हे आदत वासर असेल म्हणून रॉकी नाव ठेवलं असेल आता मला सांगा हे रॉकीचे ज्यावेळेस पळायला सुरुवात केली तुम्ही सांगितलं की आम्ही काही शिकवलं नाही डायरेक्ट पळवायला सुरुवात केली पण नक्की कोणाकोणावर पळलाय आहे आतापर्यंत आत्तापर्यंत रॉकी सुरुवातीला पळाला वलवणच्या वलवणकरांचा शंभू सलमान देसाई शेटा आहेत ना त्यांच्या शंभू बरोबर त्यानंतर पळाला शंकर संजय बर्गे कोरेगावच्या आहेत ना त्यांचा शंकर रावतवाडीचा शंभू बरोबर बी पळाला परत युवराज पाटील आपले एम एस पन्नास त्यांच्या रायपल बरोबर पळाला आहे डव त्याच बरोबर डवळेश्वर लक्ष्या महाकाल बऱ्याच बैलांच्या बरोबर 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 पळा जे पळाला आता पळण्याची खांशी कुठली आहे रॉकीची नक्की रॉकी दोन्ही खांदे कबली बाहेरून पळत आता ज्या वेळेस तुम्ही बैल घेतला रॉकी पळायला लागला वासरू पळायला लागलं त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं असतं की पळवणारा नक्की रॉकीला कोण पळवत बाळू ड्रायवर शापूर हां त्यांच्यासाठी बैल आजपर्यंत आम्ही त्या ड्रायव्हरला पाहिजे होतो विशाल ड्रायव्हर पण पळवतात येवलेवाडी आता मी बघतोय रॉकीचं एक वैशिष्ट्य आहे त्याचं शरीर म्हणजे उंचपूर आहे आदतो आहेत ह्या लेवलचं शरीर मला वाटतं आत्ता खूप कमी बैलांकडे आहे तर अजून तुम्हाला काय दिसतं रॉकीचं शरीर वैशिष्ट्य काय चांगलं शरीर त्याचं राणीमानवी चांगलं आणि शरीर वैशिष्ट्यात म्हणलं तर त्याचा जो फिटनेस आहे आणि हाडाची ती जे वाढ आहे ते एकदम चांगली आहे त्याची असं शरीर क्वचितच भेटतं बरोबर त्या शरीराकडे बघूनच त्याचे म्हणजे पुढं भविष्यात कसा बैल तयार होईल हे डोक्यात विचार घेऊन तो खरेदी केले बरोबर आणि त्याप्रमाणेच तो आता तयार झाला आहे बरोबर त्याची हाईट मित्रांनो आत्ता दोन वर्षाचा आदत आहे त्याची हाईट बघत आहे साधारण मी सहा फुट आहे तर सहा फुटाच्यावरती जे आत्ता हाईट आहे रॉकी आता येणाऱ्या काळात तो प्रसिद्ध होईल महाराष्ट्रभर त्याचं नाव आत्ता करतो आहे पण येणाऱ्या त्याला आपण उगवता तारा म्हणून आता मला सांगा रॉकीची जात कुठली हो नक्की उपजात कुठली जात कुठली रॉकीची जात खिलारच पण त्याला मैसुरी तोंडाला जरा झालं राहते मैसुरी त्यामुळे ते मैसुरीकडे दिसतंय बरं त्याचं मूळ जात खिलारच खिलारच बरं आता हे ज्या व स्वभाव वैशि वैशिष्ट्याकडं नेऊया दावणीला कसा आहे म्हणजे मार्क आहे का कसा आहे कसा आहे होत एकदम शांत लहान मुलाने तरी धरला कोणीही सोडले तरी चालतं मारत नाही का एकदम शांत आता मी नेतो प्रत्यक्ष ज्यावेळेस गाडी सुरुवात होती त्यावेळेस ह्याचं कसं वागणं असते सुट्टाना म्हणजे कसा पळतो ती स्टाईल कशी आहे म्हणजे सुरुवातीला जादा पळतो का खालणं पळतो कशी स्टाईल कशी आहे पाळण्याची त्याची पळण्याची पद्धत अशी आहे सुट्टीपासून तो वेग वाढवतच जातो आणि त्याची पाळण्याची जी पद्धत आहे एक ते एकदम सुती पद्धत आहे म्हणजे बैलगाडीच्या क्षेत्रात कसं म्हणतो बैलांना सुती पळायला पाहिजे दुसऱ्या बैलाला बी त्रास झाला नाही पाहिजे आणि बैलांना स्वतः गाडी वडली पाहिजे त्या पद्धतीने तू पळतो बरो बरोबर आता एवढं आदत वय आहे रॉकीचं एवढं नाव आहे तुम्ही खूप सारे फायनल घेतलेत विजेतेपद घेतलेत मला सांगा तुमच्या जवळच कुठलं विजेतेपद आहे की हिथं रॉकीनं विजेतेपद घेतलं आणि आम्हाला सर्वोच्च आनंद दिला असं कुठलं विजेतेपद आहे नाही प्रत्येक मैदानात आता आपलं कसं झालं जाईल त्या मैदानात आम्ही राहिलोच त्यामुळे प्रत्येक मैदानात आम्हाला चांगलं यश मिळाल्यामुळे ती मैदान सगळीच आठवणीत राहिली तरी एखादं आठवणीतलं असं कुठलं मैदानात आठवणीतलं म्हटलं तर गावचं तिथं आमची लढत चांगली झालेली आणि तिथं एकदम टाकाटाकीत निकाल झाला तो एक क्षण सगळ्यात महत्वाचा वाटतं कोण होतं अपोजिट गा गाडी कुठली होती मायब्या आणि सुंदरची गाडी होती बरोबर हां त्या गाडीत फायनलला गासागीत झालेली हु. आणि त्यात निकाल एकदम एकदम सुतावर झालेला निकाल आहेत बरोबर त्यामुळे तो निकाल आम्ही म्हणजे पंच कमिटी होती पंच कमिटीनं रॉकीला निकाल दिला आणि तिथे एक नंबर केला बरं आता रॉकीचा सांभाळकडून घेऊया जर एखादं वासरू पळत असेल मग अजून तो आदतच आहे त्यामुळे मी वासरूच म्हणेन जर एखादं वासरू पळत असेल त्याचा सांभाळ आणि मुलागत सांभाळ करावं लागतं म्हणजे पोटचा मुलापेक्षा जादा सांभाळ केला तर हे रूप आणि हे सगळ्या गोष्टी मिळतात ह्याचा सांभाळ कसा करता तुम्ही रॉकीचा एकदम लहान मुलाप्रमाणे त्याला म्हणजे त्याच्या मनात काय चाललंय ते हे सुद्धा करायला म्हणजे म्हणजे बैलगाडी जे क्षेत्रातली जी माणसं आहेत ती त्या प्रत्येकाला कसं आपला जीव ज्या जनावर लावलाय त्याचं मन कळतं त्याला दुखायला लागलं काय झालं चेहरा नाराज जरी झाला तसं त्याचं कळतं त्याच्यामुळे लगेच कुठलीही गोष्ट त्याला झाली तर त्याच्यावर आम्ही उपचार करतो एकदम बारक्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष असतं आता त्याचं आहाराचं नियोजन काय असतं म्हणजे कशा प्रकारचा आहार असतो रॉकीला खाद्यात उडी डाळ आटा एवढंच असतं दुसरं काय नाही आणि वैरण फक्त बदलून बदलून वैरणीवर वा जास्त प्रमाणात भर असतो खाद्य कमी असतं त्याला रॉकी हा बैल तुमच्या दावणीला पहिला झाला की ह्याच्या बैल होती तुमच्याकडं आमचा ऐंशी पासून नाद आहे बर आजपर्यंत जवळजवळ तीस चाळीस बैल झाली नामांकितच झाली सगळे कुठली नाव सांगा त्याच्यामध्ये आमची सुरुवात झाली बाब्या बैलापासून बाब्या सुंदर दोन झाले परत बाब्या पण दोन झाले राजा झाला विलन आहे वशा शंकर बरोबर थैमान अशा म्हणजे नामांकित जी बैल आहेत ना ती दावणीला झाली ती सगळी नामांकितच झाली त्याच दावणीला त्याच जागेवर आता रॉकीला रॉकीने ही परंपरा तुमची चालू ठेवलेली आहे पण आता ही बैलांची नावं हो तुम्ही घेतली आणि रॉकीला आता तुम्ही पकडलेला आहे तर ही बैल आणि रॉकी ह्यामध्ये फरक तुम्हाला काय आढळतो त्या बैलांच्या मानानं कमी वयात म्हणजे पहिलं सुरुवातीला काय व्हायचं की आदत कोण पळवत नव्हतं आत्ता कसं झालंय आदत वर जास्त भर आहे त्यामुळं ती बैल आम्ही दुसरी असतानाही पळवायचो पण त्यांचं स्पीड आणि लहान वयातलं ह्याच स्पीड ह्याच्यात जमीन आसमाचा फरक आहे आत्ताचा जो वेग आहे तो खूप आहे बर आता आपण मग अशी सांगितलं की ब धावण्याची पद्धत सांगितलं त्याच्या जुडीला असतो व्यायाम आहा, आहार आपण आहार बघितलं काय काय तुम्ही संगोपन कसं करता व्यायाम काय काय देता तुम्ही याला प्रामुख्याने हो व्यायाम त्याला पवनी बैलगाडीला आमच्या लोखंडी आहे त्या बैलगाडीला आम्ही चालवत आणि आवताला म्हटलं तर कोळवालाही आम्ही सगळ्या अवताला आणतो होय जरी आदत असला तरी त्याला व्यायामात कमी काय ठेवत नाही तुम्ही आता खूप वेगवेगळ्या व्यायाम प्रकार सांगताय म्हणजे बरेचसे लोक कसे करतात पोहुनी देतात ओके पण तुम्ही कुळवाला चालवताय मोठ्या बैलगाडीला चालवताय ह्याच्या मग काय कार हो कारण आहे नक्की काय करावं कस वाढतो जो बैलाचे जे दम वाढणं आणि कस वाढवून त्याचं शरीर एकदम फिटनेस मध्ये राहण्यासाठी फक्त फेरं देऊन उपयोग होत नाही म्हणजे मैदान कसं असतं प्रत्येक मैदानात जर तीन फेर पळाल तर बैलाला व्यायाम कमी असतो पण जर गॅप पाडला तर तो कस भरून काढायसाठी यावतः आणायचं बैलगाडीला म्हणजे हे व्यायाम देणं गरजेचंच आहे त्यासाठी आम्ही तिथे आणि पहिल्यापासून सगळ्या जनावरांना आमचं हीच ट्रेनिंग सुंदर अशी लढत चारगडामध्ये लढत चालू झाली हिदारबाद मध्ये चार चालू झाला तुम्ही ही सगळी माहिती सांगताय मला सांगा ज्यावेळेस रॉके एखादं पारितोषिक घेतो तर घरच्यांचा सहभाग कसा असतो कारण मला जाणीवपूर्वक असं सांगायचे की शेतकरी एखादं जर बैल सांभाळत असेल वासरू सांभाळत असेल तर त्याचं पूर्ण कुटुंब असतं विशेषतः जे स्त्रीवर्ग असतो खूप त्याच्या बागपाट पाठीमागं झटणार असतो काय सांगाल तुमच्या बाबतीत काय आहे कुटुंबाचं म्हणाल तर रोखी बैलावर फक्त कुटुंबच नाही सगळे गावातले मुलं म्हणजे कोणी असू द्या सर्वजण नाही त्याचा लाड पण करते ते आणि काळजी पण घेते ते आणि बक्षिसाच्या बाबतीत म्हणाल तर जर बक्षीस जिंकून आला तर त्याचं पूजन केलं जातं म्हणजे गावात गाव देव त्याच्या पुढं पूजन करायचं घरात मंदिर आहे त्याच्या पुढं पूजन केलं जातं आणि जे आमचे सगळे मेंबर असते ते सगळे येतात त्यांचं म्हणजे नाचण्याचा कार्यक्रम वगैरे होऊन गुलाल लावून सगळे आनंदी असते म्हणून मित्रांनो रॉकीचं नाव कोणाच्या मालकावरून नाही कोनेगावचा रॉकी हे पडलेलं आहे कारण ते गावाचं विजेतेपदाचं प्रतीक असतं जो जल्लोष असतो तो पूर्ण गावाचा असतो म्हणून कोनेगावचा रॉकी आता मला सांगा ज्यावेळेस तुम्ही बैलगाड्याच्या शर्यती बघायला जात असाल रॉकी पळतो त्यावेळेस मागणी खूप येत असेल की आम्हाला द्यायचे ही अशा मागणी का ते काय सांगाल त्याच्या मागणी कुठपर्यंत आलेत मागणी त्याची भरपूर झाली पण आमचं आजपर्यंत एवढी तीस पस्तीस बैल झाले ना एक सुद्धा बैल आम्ही विकलेलं नाही जेवढी खरेदी केली हे म्हणजे घरी महात्तर वर्षपर्यंत आम्ही घरीच ठेवली एक सुद्धा बैल विकला नाही त्यामुळे हा विकायचा नाही सांगितल्यामुळे जास्त प्रमाणात त्याला परत कोण नाही अजून सुद्धा फोन येते की वासरू द्यायचा आहे का म्हणून पण स्पष्ट सांगितलेलं आहे की विकणार नाही कारण आम्हालाच नाद आहे हे जर दिलं तर परत दुसरं घेणार त्याच्यासाठी परत कस्ता खायचं आणि चांगलं सोडून काय करायचं काय मग आपल्याला द्यायचंच ना खूप छान छान सांगितलं कारण तुमचा रक्तातील नाद आहे कितीतरी बैल झालेत पळणारी आणि म्हणजे प्रत्येक जो बैलगाडी शौकीन आहे त्याला त्याच्या दावणीला एक चांगला असा रॉकीसारखा बैल शोधत असतो वासरू शोधत असतो आता आदतोयात एवढं पळतोय काय काय प्रतिक्रिया काय येतात म्हणजे तुम्ही तर गावात तुम्ही जल्लोष असता पण बाहेरच्या लोकांच्या अशी एखादी प्रतिक्रिया आहे की की माझ्या लक्षात राहिले असं आणि असं वाटलं आहे का तुम्हाला कधी बाहेरच्या लो लोकांकडून अरे रॉकी आपला खूप पळतोय असा सेलिब्रिटी बैल झालं अशा कोणाच्या प्रतिक्रिया आहेत का लक्षात तसं म्हटलं तर आम्ही महातेवाडीला एक नंबर केला आणि चिपळूण भागातले शेट लोक किंवा तिथली मुलं जी फिरायले ते म्हणजे यात्रेसाठी आलेली त्यांनी बघिले तर ती एवढी रॉकेची फॅन झाली की प्रत्येक मैदानात ती स्वतः बघायला येतात आणि ते म्हणजे एवढे जीवला होती ते की त्यांना एवढा आवडायला लागलाय की प्रत्येक मैदानात ते येते आणि त्यांचं म्हणजे कायम चौकशी असते की रॉके कुठल्या मैदानाला जाणार आहे म्हणजे कुठलं नियोजन काय आणि बरीच माणसं म्हणजे बाहेर जर निघालो आम्ही आता मैदान कुठलं करणार आहे याच्यासाठी वरच्यावर म्हणजे विचारपूस करते ते आणि प्रत्येक गाड्याला येते ते आणि ही संपर्कातले असून असू काय काय जण म्हणजे फेसबुक काय ते इन्स्टाग्रामवर याच्यावर बघून त्याच्यावर चौकशी करून सुद्धा येणार आहेत त्याच्यामुळं असं कळतं की मोठा जास्त झालं बर आता रॉकी एकदम म्हणजे असा छोटा होता आणि आता प्रचंड वेगानं वाढतोय बरोबर तर त्याच्या वाढीत काय तुम्हाला प्रामुख्याने काय ठळक शरीर बद्दल जाणवतात की हे कमाली इथं वाढलेलं आहे मी असं बघितलं ना असं त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल शरीर त्याचं म्हणजे मजबूतच आहे पण जी वाढ आहे ना ती एकदम झपाट्यानं झाली त्याचं खाण्यावर जास्त भर असल्यामुळं आणि खाद्य वगैरे जास्त नाही वैरणीचं प्रमाण आणि मुळातच तो खायला एकदम चांगला आहे कसलीही वैरण खातो त्याच्यामुळं ते भरपूर लवकर वाढला आता तुम्ही म्हणताय आदत आहे एवढा मोठा बैल नक्की आम्ही विश्वास कसा ठेवायचा आदत कसं आहे त्याचे दादा बघा अजून मित्रांनो हा झाला प्रूफ आणि मला वाटतं हे जे एवढं प्रूफ काहीच असू शकत नाही रॉकी आदत आहे एवढं शरीर असलं तरी आता आपण म्हणतोय रॉकी आदत आहे पण ही आदत म्हणजे काय असतं नक्की दात लावणं काय असतं दात लावणं म्हणजे वासरू ज्या वेळेस वयात आल्यानंतर साधारणतः अडीच एक वर्षानंतर वासरं दात लावते ती काय बैलांना जास्त वेळ जातो जे वासराचं दुधाच दात असतं ते दातामध्ये समोरचे दोन दात आहेत ना त्यांना फट पडली जाते आणि त्यातला हिरडी काळे पडून तो दात पडला जातो त्याच्या जागी नवीन दुसरे दात आहेत ज्यावेळेस तो दात पडतो त्यावेळेस ते त्याला दात लावणं म्हणायचं त्यावेळेस वय होत कि दुसा चार दाती हाँ. ते पडेल तेवढं जाते त्याविषयी क्लिअर सांगायचं थोडं त्या दो म्हणजे सुरुवातीला एक दात पडला त्याने दात लावला म्हणायचं की आणि त्यानंतर दोन दात दा ज्यावेळेस पडतात त्यावेळेस दुसरा तीन चार अशा वर सहा दातीपर्यंत असते तस पूर्ण जोडलेला काय ज्यावेळेस पूर्ण दात त्याचे पडले म्हणजे सगळं पडून दुसरे नवीन उगवतात हा पण ज्यावेळेस ते बाकीचे दात पडतात त्यावेळेस त्याला जोडलं म्हणजे साधारणतः त्याचं वय जास्त झाल्यानंतर होतो काय काय वासरांचं कसं असतं कितीही मोठं झाले तर ते दात लावत नाहीत आणि काय काय कमी वयातच जास्त ताण पडला किंवा खाण्याचं अपुरं जर प्रमाण असलं तर ती कमी वयातसुद्धा दात लावली साधारणतः चांगलं वय हे अडीच ते तीन वर्षापर्यंत वासरानं दात नाही लावला पाहिजे ती वासरं एकदम म्हणजे पुढं टिकण्यासारखी चांगली राहतील म्हणजे आपल्या लहान मुलांच्या सोप्या शब्दात असं म्हणूया की जे दुधाचे दात असतात ते पडून गेले की जेवढ्या प्रमाणात पडतील तेवढं दात लावणं असं म्हणणं म्हणजे दोन लावले तर दुसा चार पडले तर चौसा म्हणजे ते परत येतात ऍक्च्युली आहे ना असंच ना सोप्या पद्धतीनं आणि गाडीच्या डायव्हर बघा ड्रायव्हर शहापूरकरांची गाडी पळते बघा गाडीवर लक्ष द्या अतिशय सुंदर आता मला सांगा ज्यावेळेस सा, रॉकी पाळल्या जातो त्यावेळेस असतं नियोजन पळण्याचं नियोजन कसं करता किती दिवसातून पाळव त्याला त्याला दहा एक दिवसाच्या गॅपनंच पळवतो कारण एकदम आदत वासरं आहे ना आता आदत वासराला जास्त त्रास देणं जाचं ठरतं म्हणजे दातासाठी दात लवकर लावण्याचं कारण म्हणजे त्याला जास्त ताण पडला तर दात लवकर लावतो म्हणून त्याला गॅप ना एवढे एवढ्या दिवस तो आदत राहण्याचा आणि आहाडानं वाढूनसुद्धा तेवढा मोठा असून सध्या जात न लावण्याचं कारण म्हणजे त्याला ताण आम्ही जास्त देत नाही बरं आता तुम्ही सांगितलं मी पहिल्यांदा रॉकी बघितला पळत आणि त्यावेळेस घेतलं रॉकी घेतला विकत तर मला सांगा कुठलंही वासरू विकत घ्यायचं असेल नाही का नवीन जे मुलं बघतात नवीन ज्यांना नाद आहे तर वासरू विकत घेताना काय गोष्टी असे ठळक बघाव्या माझी पद्धत वेगळी प्रत्येकाची पद्धत वेगळी तसे म्हणजे कोण काय बघते की वासरू घेताना त्याचं फाउंडेशन वगैरे बघून आज घेतो पण माझं एक पद्धत काय की ज्यावेळेस मनात ना आवाज येईल काय नाही हे वासरू आपल्याला चालणार मग ती कसं असू द्या ती घ्यायचं फक्त शरीरात काय शरीर चांगलं असणं महत्वाचं म्हणजे पाय चौक वगैरे ह्या बाजू फक्त चांगल्याच असणं पण ते मनात न आवाज आला पाहिजे की हे वासरू आपल्याला पाहिजे ते घ्यायचंच मग ते कसंही असू द्या बरोबर त्याला म्हणजे कुठल्या जातीचं आहे कलरचं आहे असं काय नाही काय नाही बरोबर मनात आलं तर घ्या काय वाटतं भारी सांगितलं

काय नक्की परिणाम काय झाला तुमच्या ज जगण्यावर तुमच्या म्हणजे पूर्ण परिस्थितीवर आपण म्हणून कारण एक बैल खूप साऱ्या गोष्टी बदलवतो काय सांगाल पुन्हा परत ना चालू झाला आणि त्याचा आनंद आहे तो खूप वेगळाच आहे मित्रपरिवार पण परत, परत। फक्त मुलांच्या हौसासाठी प्रयत्नात चालू केला पण आल्यानंतर जी पहिले पहिले होती ती देऊन बंद केलेलं पण एक मुलं परत म्हणाली आपली म्हणजे पिढी जात ना आता आपल्याकडे पहिले पाहिजे आता प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावात झाली सुरुवातीला ह्या भागात ओगलेवाडी तांबव सुपणं शिरवडे ठराविक गावातच बैल होती असे नव्हते त्यावेळेस आपली बैल होती या जुन्या काळातली <laughs> त्याच्यानंतर बंदी आली आपण सगळी पहिले देऊन टाकली <laughs> म्हणजे ठेवली होती सगळी बरोबर आठ आठ बैल धावणीला असायची <laughs> पण एवढ्या बैलांचं म्हणजे त्रास व्हायला लागला की सांभाळणे त्यांचं पण हा लागलं व्यायामात असली तर बैल चांगली राहते ती <laughs> दावणीला एका जागेवर राहिले तर त्यांचं पण नुकसान होतं म्हणून ती बैल देऊन टाकली आणि नादच बंद केलेला आता त्याच्यानंतर बंदी उठली की परत मग असं वाटलं की आता परत चालू केलं पाहिजे बर आता तुम्हाला प्रत्यक्ष नियोजन आपण करतो बैलगाड्यात ते आपण तुम्ही काय गोष्टी सांगितल्या आता नेणार आहे थोड्या गंभीर मुद्द्याकडं आर्थिक गणित कारण एखादा बैल सांभाळत असेल ना तर असं म्हणतात की एखादं मूल सांभाळावं एखादं घर चालवं त्याच्यापेक्षा जादा खर्च येतो रॉकीला सांभाळाय किती खर्च येतो रॉकीला तसा भरपूर खर्च येतो कारण त्याच्या खाण्याबद्दल सांगितलं तर आम्ही जे आपण खातो त्या पद्धतीने त्याला बी खायला घालतो खर्चाची बाजू आणि हे आम्ही सगळी एकत्र मुलं आहे वैयक्तिक एक मी एकटा कुठली गोष्ट करत नाही ज्याला जे वाटेल तो ते आणून ते करणार त्याला वाटते ना कोणाला काजू बदाम करायला म्हणजे जे जी जी, जी, जी आवड आहे ती त्या पद्धतीने सगळेजण त्याचं करते आणि एखादा बैलगाड्याच्यात आपण पळाय गेलो तर खिथून टेम्पो ट्रक त्याला न्यायचं असेल तो खर्च आणि बैलगाड्याचा प्रत्यक्ष नोंदणी खर्च ते माघारी येण्यापर्यंत साधारण खर्च किती येतो एका अड्ड्याला एक दहा बारा हजार रुपये खर्च येतो बर कारण मी हे का विचारतोय ज्या वेळेस आपण एखादी बैलगाडी शर्यत बघत असतो प्रेक्षक बघत असतो तर आपल्याला फक्त पळणारी बैल दिसतात पण मित्रांनो एका शेतकऱ्याचं दहा हजार तिथं लागलेलं असतात तर बघा म्हणजे एवढं खर्च करून फक्त नाद बैलांचं जिवंत राहावा लोकांच्या मनोरंजनासाठी आणि प्लस अशी बैल असल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं वलय होत असतं महाराष्ट्रात चर्चा होत असते एक चांगल्या पद्धतीची आपल्याला सवय लागत असतात जे इकडं तिकडं जातात तर एक नंदीप्रेमी म्हणून हे सगळं करत असतात तर प्रेक्षकांची काय जबाबदारी आहे तुम्ही आता हे सगळं आर्थिक गणित आम्हाला समजावलं तर मला सांगा जे आयोजक असतात त्यांच्याकुंड अपेक्षा काय तुम्ही सगळा शेतकरी वर्ग आहे आणि तुम्ही सगळं शेती संपन्न असून एका नंदीला सांभाळत आहे काय अपेक्षा काय असते तुमची आयोजकाकडून एक तर पहिली अपेक्षा असते की जाईल त्या मैदानात गोलाळात आणि किंवा नंबर करणं त्याच्यानंतर हे मैदान जे होते त्या मैदानात शंभर टक्के चांगलं मैदान कसं व्हावं हो असं वाटतं माझ्या म्हणजे माझं मत की त्या मैदानात एक बेस म्हणून साठ टक्के आयोजकाकडे असतो एक वीस टक्के म्हटलं तर बैलगाडीवाले आणि प्रेक्षक आणि राहिलेलं वीस टक्के ते पूर्णपणे झेंडा पण ह्या पद्धतीने जर अड्डा व्यवस्थित झाला आयोजकांनी जर साठ टक्के का म्हटलं त्याने एकदम निर्णय कसे पाहिजे ठाम आणि अचूक निर्णय घेतले तर कोणाला त्रास होत नाही झेंडा पणचा असा पाहिजे की कुणाचाच लाड नाही पाहिजे त्या पण सगळ्यांना व्यवस्थित एक सामान्य जर गाड्या सोडल्या तर कोणाला त्रास होत नाही आणि पब्लिक जर पब्लिक जर एक तास सोडून जर बाहेर उभं केलं आयोजकाने तर बाहेरनं पळायला कोणालाच अडचण येणार नाही आज आत्ता जी चालतं की मधनं गाडी पळाली पाहिजे किंवा वशिले पाहिजे चालते ही जर थांबवायची असेल तर आयोजकाने काय केलं पाहिजे पब्लिक जे आहे ते पूर्णपणे बाहेर काढलं तर कडण पळायला कोणालाच भीती वाटत नाही जो तो कडण पळायला तयार होईल पण बाहेरनं जो त्रास होणार आहे त्या त्रासामुळे पब्लिक म्हणजे गाडीवालांना कडण पळायला अडचण येते बाकी यात काय म्हणजे दुसरं त्रास कुठला नाही पण म्हणजे वशिल्यानं पळवून नंबर करणं ह्या बाणगडी आत्ताच्या बैलगाडीवाल्यासने कायच नाहीत पण त्रास कुठल्या गोष्टीचा आहे की माणसं म्हणतात ना की कडनं पळाल्यानंतर की गाडी बसत नाही तर पब्लिकचा जो त्रास आहे की नाही तो त्रास जर कमी झाला तर कोणालाही कसलाही अडचण येणार नाही सगळी माणसं व्यवस्थितच पाळणार बरोबर आणि माझं मत आहे मी मित्रांनो गमतीनं म्हणतो वशिलाचा अर्थ काय असतो मित्रांनो वशिला म्हणजे वय नसताना शी म्हणजे शिक्षण नसताना आणि शेवटचं महत्वाचं आहे ल म्हणजे ज्याची लायकी नाही त्याला लावावं लागतं तो वशिला तर वशिल्याचा आपण टाळूया आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं मैदानं करूया आता जाता जाता शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही एवढा आदत तेवढं महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा बैलधारला आहे तर खूप सारी नवीन मुलं येतात त्यांनाही आदत वासरू घ्यायचं लय वाढले आता एका ठिकाणावरून मी ठिकाणाचं नाव नाही घेत तिकडून भरपूर गाड्या भरूनची भरून, भरून येतात प्रत्येकाला नवीन वासरू तयार करायचे रॉकीप्रमाणे एक वासर असावं धावलेला असं वाटतं त्यांना काय सांगाल वासरं शिकवणं ही खूप गोष्ट अवघड आहे घ्यायला काही कुठलीही वस्त्र घेतली तरी चालते ती पण ती ट्रेनिंग देऊन व्यवस्थित शिकवणं ही गोष्ट खूप अवघड आहे घेणं सोपं आहे पण ते पळवणं खूप अवघड आहे त्यासाठी ज्याला जे जमत आहे म्हणजे स्वतः त्यात उतरलं पाहिजे स्वतःला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे दुसऱ्यांच्या जेव्हा करून चालत नाही म्हणजे जर खोंड घ्यायचं असेल तर त्याला धरण्यापासून सोडण्यापासून म्हणा किंवा त्याला चालवण्यापासून सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत पाठीमाग उभं राहून बैल पळत नाहीत स्वतः सगळं केलं पाहिजे म्हणजे अगदी जोपण्यापासून गाडी हाणण्यापर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाला ना नाही पाहिजे असं नाही गोष्ट गाडी हाणं राहू द्या पण किमान त्याला धरून झोपणं किंवा त्याला ट्रेनिंग द्यायसाठी जी लागणार आहे ती करता आलं पाहिजे तर त्यानं ते नाद केलं तर चालते नाहीतर उगाच घ्यायचं आणि मला रॉख्यासारखा खोंड झाला पाहिजे अशा गोष्टी शक्य नाहीत्या त्याला कष्ट भरपूर घ्यायला लागतं तवा ती फळाला येते मित्रांनो खूप इंटरेस्टिंग माहिती सांगितली आता हा रॉकी दिसतोय आपल्याला एवढा सुंदर डौलदार वासरू दिसते त्याच्यामागे यांची मेहनत कामाला आली आणि खऱ्या अर्थानं यांचं सगळं स यश हे रॉकीवर आता अवलंबून असणार आहे तो अशाच त्यांना आनंदाचे क्षण देईल आणि उत्तरोत्तर प्रगती करेल ह्या सगळ्या सदिच्छा देतो धन्यवाद